गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कोल्हापूर शहरात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू। शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की 72 तासाचे कोबिंग ऑपरेशन करून शहरातील गुंडांना सळोकी पळो करून सोडणार। मात्र शहरातील मोक्याच्या ठिकाणी खुलेआम सुरू असलेला मटका या पोलिसांना कसा काय दिसला नाही याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन ज्या बिंदू चौक मध्ये होत असते त्याच ठिकाणी अगदी बिनदिक्कत खुलेआम मटका सुरू असल्याचे वास्तव आमच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे। राजूच्या मटका बुकीत 3-3 एजंट मटका घेण्यासाठी बसले असल्याचे दिसून येत आहे। राजूचा मटका जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वात मोठा बुकी मालक असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे। या राजूच्या बुकीमध्ये रोजची लाखोच्या घरात जुगारांची उलाढाल सुरू असल्याचे त्यांच्या ठिकाणी असलेल्या गर्दीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे। सर्व पोलीस दलात माहिती असलेल्या विजय पाटील यांच्यासाठी राजू हा मटका घेत असल्याचे बोलले जात आहे। विजय पाटील यांच्यावर कोल्हापुरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत, तरी देखील शहरात त्यांच्या मटका बुकी कमी न होता वाढत आहेत। या गंभीर प्रकाराचा पर्दापाश आमच्या प्रतिनिधींनी केला असून पोलीस अधीक्षक किंवा अप्पर पोलीस अधीक्षक या गंभीर प्रकाराच्या बद्दलची काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। शहरात मटका जुगाराचे अड्डे आणि नशाबाज टोळक्याने अक्षरशः सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करून सोडले असल्याने अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, नाहीतर शहरात खून मारामारी लूट आणि दहशत अशीच वाढत राहील आणि सर्वसामान्य जनता यांच्या दहशतीखाली राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे।